आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाजाच्या महिलांच्या आणि नगरीच्या विकासासाठी वॉर्ड नंबर 15 उमेदवार अर्चना औंधकर यांना बहुमताने विजयी करा, आमदार सौ शशिकला जोडले. आज महिलांना सर्व क्षेत्रात 50% आरक्षण मिळू लागले आहे, त्यामुळे आज महिलांनीही घराबाहेर पडून आज राजकारणाचा विचार केला पाहिजे. महिलांनी समाजामध्ये ताटमानेने राहिले पाहिजे. महिला राजकारणाचा विचार करू लागतात तेव्हा नक्कीच समाजाचा, महिलांचा आणि नगरीचा विकास होईल, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोले यांनी व्यक्त केले. त्या वॉर्ड नंबर 15 भाजपच्या उमेदवार अर्चना औंधकर यांच्या आयोजित प्रचार बैठकी प्रसंगी बोलत होत्या. यावेळी आमदार सौ जोल्लेवहिनी पुढे म्हणाल्या की आज अनेक सरकारी योजनांची माहिती नगरपालिकेकडून जनतेला मिळत नाही, त्यामुळे जनतेचा विकास खुंटला आहे. सर्वसामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी भाजप हाच पर्याय असल्याचं प्रतिपादन यावेळी व्यक्त केलं. या बैठकीला उद्योगपती प्रवीण शहा, डॉक्टर सी कुरबेट्टी, प्रणव मानवी, दत्ता महाजन, शीतल मुतकुट्टे, सौंदलगे सर यांच्यासह वॉर्डातील ग्रामस्थ, महिला व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. वॉर्डामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपलं निप्पाणी म्हणजे लोक बघायला यायला पाहिजे, निप्पाणी असं दिले करून ठेवतात असं त्यांनी वचन दिले आपल्याला सगळ्यांना, आणि ती वचन पूर्तता ते करतात म्हणजे मला खात्री आहे. आमच्यासारखे लोक कधी बाहेर पडत नव्हते, पण आम्हाला आज बाहेर पडावं लागलं, कारण निप्पाणीची अवस्था बघितली तर असं वाटतं की काहीशिवाय इथं पर्याय नाही. आणि भारतीय जनता पक्ष तुम्हाला माहिती आहे, आणि मोदीजींची जसं मोदीजी कसं वागतात तुम्हाला सर्वांना ज्ञात होतं, त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या त्यांच्या रूपानं आपल्याजवळ आले तेव्हा आपण सर्वांनी एकमतान केल्यानं निवडून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पक्षाचे मला वाटते आपण बोललो सुद्धा आमच्या काही एक मला माहिती, इतका मोठा पक्ष आहे तो, कितीतरी त्यांनी बलिदान दिलेलं आहे, देशासाठी झडपडलेलं आहे, अजून सदवी पद आहे, मोदीचं नाव प्रवीणांनी घेतलं आहे. खरोखर अशा व्यक्ती आज जगामध्ये नाही, आणि अशा व्यक्तींना आपण निपाणीमध्ये त्यांच्या बोलायचं तरी आम्हाला संधी मिळणार आहे. आज पीएम मोदीचं नाव आमच्या तोंडातून यायचं म्हणजे आमच्या भागी पाहिजे, इतके काही फार मोठं काम आपण कोण नाही केलंय, पण कशामुळे घडले फक्त पहिलीच्यामुळे घडलं आणण्याची मदत, त्यामुळे सर्वांनी काय रिझर्वेशन आहे 16 बायका आहेत, कारण 50% आरक्षण कुणाला आलं, महिलांना आलं, म्हणून आज अर्चनाताई इकडे महिला कॅटेगरी मध्ये त्यांनी आलं. कारण माझा महिला नव्हता, जनरल मध्येच टक्कर दिलाय, जनरल मध्ये टक्कर देऊनच आलाय.